एक नोटीस केलं असेल की हिंदीमध्ये सगळे मिनिंग हिंदीमध्ये होते, ना मॅडम मराठीचे मिनिंग इंग्लिशमध्ये का? येस, कारण इंग्लिश मिडियमची मुलं आहेत आणि मला वाटतं की इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी मिनिंग हिंदी इंग्लिशमध्ये समजावून सांगणारी फक्त होमडी वाईज हीच एक कंपनी असेल. कारण मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त महाराष्ट्रीयन काउंट हा इंग्लिश मिडियमला जात नाही. आपण बघितलं तर साऊथ इंडियन मुलं असतात, गुजराती मुलं असतात आणि त्यांच्यासाठी मराठी हे तितकं इझी नाहीये. आणि म्हणून आपण प्रयत्न केलाय आपला पर्पज लक्षात ठेवून टू मेक स्टडी इझी, इंटरेस्टिंग, एन्जॉयबल अँड मेमोरेबल. सो दिस इज ऑल अबाउट 10th इंग्लिश मिडियम हिंदी अँड मराठी. तुम्हाला डेट्स कळलेल्या आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर ओव्हरऑल आपले फीचर्स काय आहेत, वर्ड टू वर्ड कंटेंट, नो कन्सेप्च्युअल सगळा लेसन आपण घेतलेलं आहे, एक्सप्लेनेशन ऑफ डिफिकल्ट मिनिंग देन अँड देअर ओनली आपण तिथेच ते एक्सप्लेन केलं आहे, त्यामुळे अभ्यास सोपा झालाय. आणि अर्थात जे हे लॉन्च होईल त्याच्यामध्ये आपल्या पॅटर्न प्रमाणे एक्सरसाइज सुद्धा असेलच, म्हणजे डिफिकल्ट वर्ड पूर्ण लेसन आणि एक्सरसाइज हा जो आपला स्टेट बोर्डचा पॅटर्न आहे त्या पॅटर्न सकटच 10th इंग्लिश मिडियमची सीडी बाहेर पडेल. आता सीबीएसई बोर्ड, सीबीएसई बोर्डचा जेव्हा आपण सर्वे केला आपल्या ऑफिसमध्ये, मागचं एक सेमिनार होतं मॅनेजर्ससाठी आणि त्यासाठी असंच ऍडमिशनचा सर्वे केला आणि तेव्हा जाणवलं की सीबीएसईचे ऍडमिशन होम रिव्हाइज मध्ये किती पर्सेंट होतात, कोणी जर सांगू शकेल किती पर्सेंट वाटतं तुम्हाला? हा 30%. अजून? इट इज 2%, ओनली 2%. आणि अर्थात आपले डेमो अप्रोच पण व्हायला पाहिजेत. मी अपील करेल आपल्या सगळ्या मॅनेजर्सला की त्यांनी जास्तीत जास्त डेमॉन्स्ट्रेशन याची पण तयार करावी. पण वी ऑल्सो थॉट फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तुमच्या शूजमध्ये सुद्धा आम्ही उभे राहिलो आणि विचार केला की आपल्या ईसींना एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम येत असतील. बरं, मला वाटतं तुम्हाला हेच प्रॉब्लेम येत असतील. येस, मुळात सीबीएसईचं मला असं वाटतं बरेच नवीन कौन्सिल आहेत, आणि फक्त 2 मिनिटं तुम्हाला समजावते. सीबीएसई बोर्ड म्हणजे दिल्ली बोर्ड, तसंच स्टेट बोर्ड हा काय आहे महाराष्ट्र बोर्ड, तसंच सीबीएसई म्हणजे दिल्ली बोर्ड. दिल्ली बोर्डाची जी काही पुस्तकं असतात त्याला आपण म्हणतो एनसीआरटी बुक्स, एनसीआरटी सिलॅबस, जी 1 ते 10 सीबीएसई बोर्डाने दिल्ली बोर्डाने मुलांसाठी तयार करून ठेवलेली आहे. पण अनफॉर्च्युनेटली ऍट द सेम टाइम मेनी अदर ऑथर्स बुक्स आर ऑल्सो अवेलेबल, म्हणजे इतर ऑथर्स सुद्धा सीबीएसईचा जो कंटेंट आहे त्याच्यावर आपली मतं मांडून आपल्या पद्धतीने कंटेंट डेव्हलप करू शकतात. आणि त्यामुळे थर्ड प्रॉब्लेम जो तुम्हाला सगळ्यांना येतो तो म्हणजे स्कूल हॅज चॉईस टू रिफर बोथ अदर ऑप्शन्स, म्हणजे स्कूल्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी एनसीईआरटीचे बुक्स पण वापरू शकतात ज्याच्यावर बेस आपलं करंट प्रॉडक्ट आहे सीबीएसईचं, पण ऍट द सेम टाइम स्कूल्स दुसऱ्या ऑथरशी पुस्तकं सुद्धा घेऊ शकतात ज्याच्यावर आपलं प्रॉडक्ट हे कन्सेप्च्युअल जातं. मला वाटतं हाच तुमचा प्रॉब्लेम आहे, राईट? एक्झॅक्टली. ओके, ह्याच्यावर सोल्युशन आपण बघूया. पण आम्ही अजून विचार केला मग अजून काय होऊ शकतं आणि मग आम्हाला एक गोष्ट कळली, बट फॉर 9 and 10 स्टँडर्ड्स ऑल स्कूल्स यूज एनसीईआरटी बुक्स. आणि हा खरा सर्वे आहे, म्हणजे 9वी 10वीसाठी आपलं जे आता करंट प्रोडक्ट आहे ते लागू पडत आहे. देन गो फॉर 9-10 पॅकेजेस. पण मग फक्त सायन्स आणि मॅथ्स घेऊन माझा ईसी तिकडे जाईल का? नाही जाणार ना. मी माझ्या ईसीसाठी प्रॉडक्ट व्हॅल्यू इन्क्रीज केली अँड देन वी हॅव द ऍडिशनल नेक्स्ट फीचर, दॅट इज येस सीबीएसई बोर्ड विथ ऍडिशन ऑफ सोशल स्टडीज सब्जेक्ट. आता 9-10 पॅकेज मला वाटतं परिपूर्ण झालं आपल्या स्टेट बोर्ड सारखं, सायन्स मॅथ्स एसेस आणि मला वाटतं रिजनल मॅनेजर्सला मी विनंती करते, अपील करते की हे पॅकेज सिलॅबसचा काही प्रॉब्लेम नाहीये, सिलॅबस सगळीकडे सेम आहे, पॅकेज ऍडमिशन मिळू शकतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सीबीएसईसाठी जो कंटेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती की कन्सेप्च्युअल आहे, पण आपण तो वर्ड टू वर्ड घेतो कारण ती आपली ख्याती आहे, त्या वर्ड टू वर्ड कंटेंट कव्हरिंग आपल्याला मिळेल. मला असं वाटतं मी सीबीएसईची पुस्तकं आणायला हवी होती पण आणू शकले नाही, पण मी साधारण अंदाज देते तुम्हाला. स्टेट बोर्डचा सिलेबस जेव्हा आपण बनवतो की नाही त्याच्यामध्ये जेवढं काम आपल्याला करावं लागतं त्याच्या दुप्पट
डिफिकल्टी लेवल ही सीबीएसई बोर्ड मध्ये होती, त्याच्या दुप्पट फाईल्स. तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल फाईल्स म्हणजे एखादा चॅप्टरचे आपण जे डिव्हिजन करतो, एखाद्या चॅप्टरला जे आपण 10 फाईल्स मध्ये डिव्हाइड करतो त्याला म्हणतो आपण एक अॅनिमेशनची फाईल. तर त्या फाईल्सचं प्रमाण खूप जास्त होतं. म्हणजेच 10 सीबीएसई एसएस करताना हिस्ट्रीच्या किती फाईल्स असतील ते तुम्हाला बघायला गेलं तर धडे फक्त 8 होते, पण त्याच्यामध्ये प्रत्येक धड्यामध्ये 5-5 सब टॉपिक होते. त्यामुळे फक्त हिस्ट्रीच्या, आता जर आपण थर्ड फोर बघितलं तर थर्ड फोरच्या फाईल किती असतात आपल्याकडे, 200, 150, 250 पर्यंत असतात, पण 10 सीबीएसईच्या फक्त हिस्ट्रीच्या फाईल होत्या 441, सिव्हिक्सच्या फाईल होत्या 195, ज्योग्राफी होतं 226, इकॉनॉमिक्स 143. म्हणजे जवळजवळ आपलं जे 12वीचे मॅथ्स आहे ना एक सब्जेक्ट, तसं आपल्याला जवळजवळ 800 ते 900 फाईल आपल्याला एसएससाठी तयार कराव्या लागल्या. कळतंय तुम्हाला? त्याच्यामध्ये जी डिफिकल्टी लेवल आहे तुम्ही बघाल जेव्हा डेमो, त्याच्या काय आम्हाला आलं असेल स्टेट बोर्ड मध्ये, म्हणजे अॅनिमेशन डिपार्टमेंटचे मी थोडे एफर्ट सांगते की जेणेकरून तुम्ही हे पालकांपर्यंत कम्युनिकेट करू शकता. आपण एफर्टशी कॉम्प्रोमाइज केलं नाही, आपण कस्टमरचा विचार केला, आणि म्हणून एफर्ट्स म्हणजे नक्की कुठली गोष्ट आपण केली यासाठी मी तुम्हाला या गोष्टी सांगते. तुम्ही बघितलं तर क्वांटिटी जास्त होतीच, पण सीबीएसईच्या एसएस मध्ये जे टॉपिक्स आहेत ना ते इंडियाशी रिलेटेड नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला युरोपचा इतिहास शिकायचा आहे, फ्रान्सचा शिकायचा आहे, तुम्हाला हिटलर विषयी शिकायचं आहे, म्हणजे नाझी जण आहे त्याच्याविषयी शिकायचंय, त्याचबरोबर येस क्रिकेट स्टोरी होती, त्याच्यानंतर इंग्लंड विषयी तुम्हाला शिकायचं होतं, आफ्रिकेमध्ये शेती कशी विकसित झाली हा लेसन तुम्हाला करायचा होता. मग अॅनिमेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही म्हणाल मॅडम ह्याच्यात काय इन्फॉर्मेशन आहे, बरोबर, पण अॅनिमेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर तुम्ही बघाल तेव्हा आफ्रिकेतली शेती करणारा माणूस जर दाखवायचा असेल तर मला पहिले आफ्रिकन लोक शोधावी लागतील व्हिज्युअल क्लिप्स मध्ये, राईट. इंग्लंड असेल तर इंग्लंडचा इतिहास मला दाखवायचा असेल, युरोपचा दाखवायचा असेल तर युरोपची माणसं मला उभी करावी लागतील अॅनिमेशन मध्ये, आणि तेव्हा तो इतिहास ऍक्च्युअली मुलांसमोर जिवंत होणार आहे. पण इथे कुठलीही तक्रार न करता आपल्या अॅनिमेशन डिपार्टमेंटने हे प्रोजेक्ट सक्सेसफुल केलेला आहे, आणि ह्यासाठी आम्हाला बरीच आरएनडी करावी लागली, बरेच इमेजेस शोधून ठेवायला लागले, बऱ्याच कन्सेप्ट शिकाव्या लागल्या. मी तुम्हाला कन्सेप्ट वरून सांगते की कसं काय आहे, कारण त्याचे मीनिंग्स माहिती नव्हते, हार्ड वर्ड्स होते एवढे, इतका टफ सिलेबस आहे, पण हा सगळा सिलेबस आपण वर्ड टू वर्ड जर कस्टमरला देत असू तर कस्टमरने आपले लाख कौटिशम म्हणजे अब्जावधीने आभार मानले पाहिजे, कारण येस वी आर मेकिंग देअर चाइल्ड स्टडी इझी इंटरेस्टिंग अँड एन्जॉयबल. आणि हे एफर्ट्स तुमच्या मार्फत पोहोचू देत आपण पहिली फाईल बघूया, अरिस्टोक्रॅटिक. मी लास्ट टाइम पण मॅनेजर्सच्या वेळेला दाखवलं होतं. अन अरिस्टोक्रॅटिक कपल ऑन द ईव्ह ऑफ द फ्रेंच रेव्होल्युशन. नोटिस द सम्प्शस क्लोदिंग, द इलॅबोरेट हेडगियर and the lace edgings on the dress the lady is wearing. She also has a corset inside the dress. This was meant to confine and shape the waist so that she appeared narrow-waisted. The nobleman, as was the custom of the time, is wearing a long soldier's coat, knee breeches, silk stockings, and high-heeled shoes. Both of them have elaborate wigs, and both have their faces painted a delicate shade of pink, for the display of natural skin was considered uncultured. Imagine that! आता बघा, हा एक कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्ट मध्ये काय दाखवलं की युरोपियन लोकांची अरिस्टोक्रॅटिक म्हणजे त्यावेळेला जी श्रीमंत अतिशय श्रीमंत राजघराण्यातली जी लोक होती त्यांच्या पोशाखाविषयी इथे वर्णन होतं. त्या पोशाखामध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या, स्टॉकिंग्स, ऍक्च्युअली सॉक्स म्हणू शकता पण स्टॉकिंग्स हे शब्द वापरलेत, हील्स, हेड गिअर म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची केसांची रचना आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि आम्हाला त्यावेळेला असं होतं की हे सगळे फीचर्स आपल्याला
एका ठिकाणी एका सीन मध्ये क्रिएट करायचे होते. आर यू गेटिंग माय पॉइंट? मग अशा वेळेला बघा, तुम्हाला इथे खूप इझी दिसतंय, पण हेड गिअर असलेला माणूस शोधणं, सिल्क स्टॉकिंगवाला माणूस शोधणं, त्याला लेस असलेली लेडी शोधणं, जिच्या ड्रेसला लेस आहे ती लेडी शोधणं, हे इतकं सोपं नाही. यू फील इट इज इझी, पण हे सगळं अॅनिमेशन आपण क्रिएट केलेलं आहे. सो दॅट इज द वे दॅट हाऊ वी मेक अवर स्टडी सिलॅबस इझी, इंटरेस्टिंग अँड मेमोरेबल. एक दुसरी कन्सेप्ट आहे. As you know from chapter 1st, members of the Jacobin century laws hote hi concept padhun aplyala jaun nature arrange karavi lagel ki what is this concept distinguish which is in years from the aristocracy who wore the fashionable knee breeches. Sans-culottes literally means those without knee breeches. From now on, both men and women began wearing clothes that were loose and comfortable. The colors of France, blue, white and red, became popular as they were a sign of the patriotic citizen. Other political symbols too became a part of dress. The red cap of liberty, long trousers and the revolutionary cockade pinned onto a hat. The simplicity of clothing was meant to express the idea of equality. So that is all about 10 CBSE social studies. So what is next? Yes, retail products. पहिलंच नाव आहे पाठ दुखीची खांदे आणि उपाय. याच्यामध्ये रिटेल प्रोडक्टचा जेव्हा आपण विचार केला, अर्थात सरांमुळे आहे तो, तेव्हा आपल्याला आपण असा विचार केला की होम डिवाइस मध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपला कन्झ्युमर असेल. मॅडम, मी मगाशी बायर कन्झ्युमर कन्सेप्ट सांगितली, पण आतापर्यंत तिथे कन्झ्युमरचं नाव काय होतं? एकच नाव होतं मला वाटतं कन्झ्युमरचं नाव, ते काय होतं? स्टुडंट. मॅडम, आता तिकडे दोन नावं आपल्याला वाढवावी लागतील, कारण आपले पुढचे दोन हॉट प्रोडक्ट जे येत आहेत त्यामुळे कदाचित त्या कन्झ्युमरची लिस्ट आपली वाढणार आहे. आपण विचार केला की प्रत्येक व्यक्ती हा होम डिवाइसचा कस्टमर कसा होईल आणि त्यातील रिटेल प्रोडक्टची आपल्याला संकल्पना सुचली. रिटेल प्रोडक्ट हे गरीब असलेले जे लोक आहेत किंवा सामान्य लोक आहेत त्यांचे सामान्य प्रश्न आहेत त्यांना उत्तर देणारे हे आपले प्रोडक्ट असतील. सध्याचे युग हे फास्ट स्पीड युग आहे, प्रत्येक जण ऍक्शन मोड आहे मध्ये आहेत सूर्यकांत सरांसारखे, आणि त्याच्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी ही आपणच घ्यायची असते याची लोकांना जाणीव करून द्यायला पाहिजे, आणि ही जाणीव लोकांना सतत व्हावी यासाठी आपलं आहे रिटेल प्रॉडक्ट. याच्यामध्ये आपण काही चार टॉपिक घेतले होते, त्यापैकी दोन टॉपिक आपण इथे ओपन अप करणार आहोत, पाठदुखीची कारणे आणि उपाय. आपण मुंबई या भागामध्ये 100 ब्रांचेस करणार आहोत आणि बाहेरच्या आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या ब्रांचेस आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली ब्रांच असणारच आहे, म्हणजे आता आहेच्या जमा आहे, आणि तालुका लेवलला सुद्धा आपण ब्रांच करणार आहोत. प्रत्येक ब्रांचमध्ये 3 डिपार्टमेंट असतील, म्हणजे सेल्सचे डिपार्टमेंट असतील. एका ठिकाणी असेल होम रिवाइज फॉर स्टुडंट्स, ओके, दुसरं असेल होम रिवाइज फॉर कॉर्पोरेट, त्याच्यामध्ये आपण ज्या मॅनेजमेंट फिल्म बनवतोय, आणि तिसरं आहे होम रिवाइज फॉर एव्हरीवन. म्हणजे आपल्याला जर विचारलं की होम रिवाइजचे कस्टमर कोण आहेत, तर आपण आज काय म्हणतोय की 1-ते 10वीचे विद्यार्थी आणि 11-12वी सायन्सचे विद्यार्थी. पण नंतर आपल्याला जर विचारलं की होम रिवाइजचे कस्टमर कोण आहेत, तर आपण म्हणू शकतो की प्रत्येक दिसणारा व्यक्ती हा होम रिवाइजचा कस्टमर असेल. त्याच्यामुळे आपण जे रिटेलचे प्रोडक्ट पल्लवी मॅडम म्हणतायत, ते रिटेलचे प्रोडक्टमध्ये काय असेल की जे व्यक्ती आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये गोल सेटिंगचे लेक्चर असतील, मोटिवेशनल टॉक असतील, नंतर हृदयाची क्षमता वाढवा, नंतर तुमची डायबिटीसला ठेवा कायमचं दूर, असे काही आरोग्यविषयक सीडी असतील ज्याच्यातून सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती जाणार आहे. आणि त्याचे जे आपले पॅकेज असतील ते जवळपास 1,500 ते 2,000 त्याचे वेगवेगळे पॅकेज असतील. त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सीडी असतील, त्याला आपण म्हणतो रिटेल प्रोडक्ट. कॉर्पोरेटच्या जे आपण सीडी बनवतोय त्या एंटरप्रेनरसाठी असेल, लीडरसाठी असेल, मॅनेजरसाठी असेल आणि स्टाफसाठी असेल. त्याच जोडीला सेल्स मॅनेजरसाठी 10-15 किंवा 20 असतील, सेल्समनसाठी 10-15-20 असतील, सेल्स प्रोसेसवर 10-15-20 असतील. अशा भविष्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कमीत कमी 200 तरी सीडीचं टार्गेट पकडलेलं आहे, पण इन लॉंग टर्म आपल्याकडे 500 सीडी असतील आपल्या, की ज्या कॉर्पोरेटसाठी आपण करणार आहोत. तर आता नेमकं रिटेलचं प्रोडक्ट काय आहे, तर होम रिवाइज विकणारी एक टीम आहे सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबी
यांना विकणार आपला जो एन्सायक्लोपीडिया आहे त्याविषयी पल्लवी मॅडम सांगणार आहेत. म्हणजे महाराष्ट्र बोर्डसाठी, सीबीएसईसाठी, आयसीएसई, आयजीसीएसई आणि आयबीसाठी, त्यानंतर सगळे दिसणारे लोक जे आपल्याला कुठे कुठे फिरताना दिसत आहेत त्यांच्यासाठी रिटेल प्रोडक्ट असतील, आणि ज्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेटचे लोक काम करत आहेत त्याच्यामध्ये स्टाफ असतो, लीडर, मॅनेजर, एंटरप्रेनर, सेल्समन, या सगळ्यांसाठी सीडीएस असतील. अशा प्रत्येक कॅटेगरी सीडीएससाठी सीडी असतील. ध्येय एकच आहे की वी हॅव टू एज्युकेट एव्हरीबडी. ओके, आपण काही व्हिज्युअल क्लिप्स बघूया. आपण एक नवीन व्हरायटी प्रोडक्शन डिपार्टमेंट सुद्धा बरेच चेंजेस आपण करतोय. पूर्ण वेगळी टीम आहे रिटेल प्रोडक्टसाठी, आणि आपण बघूया की काय व्हरायटी आपण प्रोडक्टमध्ये आणली. येस, पहिला लाव मणक्यांची रचना व कार्य. मणक्यांची रचना व कार्य. आपल्या मणक्यांची एकावर एक असणारी रचना ही काठीप्रमाणे सरळ आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. ही रचना इंग्रजी एस अक्षराप्रमाणे असते, म्हणजेच मानेचे मणके थोडेसे पुढच्या बाजूला कललेले असतात. फुप्फुसांना जागा देण्यासाठी छातीचे मणके मागच्या बाजूला झुकलेले असतात. कमरेचे मणके पुढे तर त्रिकास्थी व माकडहाड मागे वाकलेले असतात. या वळणांमुळे आपली पाठ लवचिक राहते. आपल्या मानेपासून माकडहाडापर्यंत एकूण 33 मणके असतात. मणक्यांमधील चकत्या अर्थात इंटरव्हर्टिब्रल डिस्क वेगवेगळ्या हालचाली करताना, वजन उचलताना मणक्याला धक्का बसतो. यामुळे होणारी इजा टाळण्यासाठी दोन मणक्यांच्या मध्ये गादीसारखी धक्के शोषून घेणारी एक चकती असते, तिलाच इंटरव्हर्टिब्रल डिस्क असं म्हणतात. यांची संख्या एकूण 23 आहे. या चकतीच्या बाहेरील भागात कठीण तंतुमय आवरण असतं तर आतील भागात जेलीप्रमाणे अर्धघन पदार्थ असतो. जेव्हा मणक्यावर ताण येतो ना तेव्हा ही चकती आकुंचन पावते, तर ताण कमी होताच प्रसरण पावते. थोडक्यात काय, एखाद्या स्प्रिंग प्रमाणे किंवा गाडीच्या शॉक ऍब्झॉर्बर्स प्रमाणे हे काम करते. आपले स्टुडंटसाठी तर बरेच दुसरे प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण इंग्लिश रायटिंग स्किल, मॅथ्स डिक्शनरी, इंग्लिश ग्रामर बुक या सगळ्या बऱ्याच गोष्टी आपण केलेल्या आहेत. पण विचार केला की स्टुडंटचे पेरेंट्स सुद्धा आपले कस्टमर कसे होऊ शकतील, त्यांच्या मार्फत आपलं ब्रँडिंग कसं जाऊ शकेल, आणि या संकल्पनेतून आला आपला रिटेल प्रोडक्टचा उदय. आपल्यापैकी प्रत्येकालाच पाठ किंवा कंबर दुखणं हा त्रास झालेलाच असतो, आणि त्यासाठी तात्पुरते उपायही आपण करत असतो. पण मुळात पाठ, मान, कंबर दुखणं, मणक्याशी संबंधित आजार यांची कारणं काय असतील याचा विचार मात्र आपण करत नाही. अहो, कामाचे वाढलेले तास, रस्त्यावरील खड्डे, कॉम्प्युटर समोर बराच वेळ बसणं, शारीरिक हालचालींचा अभाव, या सगळ्याच गोष्टी कळत न कळत तुमच्या पाठदुखीसाठी कारणीभूत ठरतात. पाठीच्या आजाराची कारणं ते टाळण्यासाठी घ्यायची काळजी, त्यावरील उपाय, ही माहिती प्रत्येकालाच उपयुक्त ठरेल. व्यायाम. सतत एकाच स्थितीत बसून काम केल्याने, प्रवास केल्याने मानेचे, पाठीचे, कमरेचे स्नायू आखडतात. अशा वेळी काही मिनिटं स्ट्रेचिंगचे सोपे व्यायाम केल्याने पाठदुखी टाळता येते. मानेसाठीचे व्यायाम. खांदे ताठ ठेवून बसा किंवा उभे राहा. तुमची मान हळूहळू खाली वाकवा. हनुवटी छातीला टेकवा. अशा स्थितीत 5 ते 10 सेकंद राहा. हनुवटी वर न्या. ही क्रिया 3 वेळा करा. मणक्यांना ताप आला की ती आकुच आणि प्रसरण पावते, बरोबर, आणि मग तिथे स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम चालू होतो. अजून डिटेलमध्ये या गोष्टी आपल्याला नंतर कळतील. आय होप ही विल गेट सून.